हॉर्न बजाने पर टेम्पो चालक से मारपीट कर माल लदा टेम्पो छीन कर भागने वाले दो आरोपियों को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। पुलिस ने आरोपियों से करीब 9,87,000 रुपए का माल भी जब्त किया है। जानकारी के अनुसार आयसर टेम्पो चालक ने लकड़गंज थाने में शिकायत दर्ज कराई थी। उसने पुलिस को बताया कि वो आयसर टेम्पो MH40 AK 3245 में प्लास्टिक पाइप फिटिंग, घमेला, बाल्टी समेत अन्य माल लाद कर जा रहा था। लकड़गंज क्षेत्र में टेम्पो का हॉर्न बजाने पर पीछे से आ रहे आरोपी जीत मुले और उसका दोस्त शेख मुस्तकिन ने टेम्पो को रोका, मारपीट की और उसका टेम्पो छीन कर फरार हो गए। टेम्पो चालक की शिकायत पर पुलिस ने 30 अप्रैल को गुप्त सूचना मिलने पर दोनों आरोपियों जीतू उर्फ जितेंद्र श्रीधर मुले उम्र 28 वर्ष और शेख मुस्तकिन उर्फ टिम्बा शेख रहमान उम्र 23 वर्ष को पार्डे इलाके से धर दबोचा है। ये कार्रवाई क्राइम ब्रांच की यूनिट 3 के निरीक्षक महेश सागर व सहयोगियों द्वारा की गई है। फिलहाल पुलिस मामले की आगे की जांच कार्रवाई में जुट गई है। 25 तारखेला लकड़गंज पोलीस स्टेशन च्या हद्दीमध्ये एक जबरी चोरीचा गुन्हा झाला होता, ज्यामध्ये टेम्पो चालक आयसर टेम्पो चालक त्यामध्ये काही प्लंबिंगचं सामान, पाईप आणि पाण्याच्या टाक्या घेऊन सीए रोडवरून जात होता। त्यावेळी ॲक्टिवा गाडीवरील दोघा जणांनी त्याला गाडी आडवी घालून थांबवलं आणि हॉर्न का मोठ्याने वाजवतोय असं कारण दाखवून त्याच्याशी त्यांनी तिथे वाद घालला आणि त्याला तिथे मारहाण करण्याची प्रयत्न केला, त्यामुळे तो तिथून पळून गेला। मग हे दोन आरोपी जे आहेत त्यांनी तो ट्रक सामानासुद्धा तिथून घेऊन पसार झाले होते। त्याबाबतचा लकडगणीला गुन्हा दाखल होता। त्याचा समांतर तपास करत असताना तो ट्रक आणि त्यातील सर्व मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे। दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन लकडगणी पोलीस स्टेशनला ताब्यात दिलेला आहे। यामध्ये दोन आरोपी आहेत इन्व्हॉल्वमेंट, प्राईम ऑफिसी दोघा जणांची इन्व्हॉल्वमेंट आम्हाला दिसली आहे। त्यामध्ये एक जितेंद्र मुळे आहे ज्याचं पूर्वीचं पण क्राईम रेकॉर्ड आहे आणि दुसरा एक मुस्तकिन शेख आहे। हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी जेव्हा गुन्हा घडला त्यानंतर लगेचच युनिट 3 टीम याचा तपास करायला सुरुवात केली। त्यामध्ये विशेष करून API मोरे साहेब, PSI काटोके साहेब आणि त्यांच्या पथकातील जे अंमलदार आहेत त्यांनी विशेष मेहनत घेतलेली आहे। त्यांनी जवळपास या तपासादरम्यान 80 ठिकाणचे CCTV फुटेज चेक केले आणि त्यामधून त्यांनी गाडीचा जो नंबर आहे, जी गुन्हा करण्यासाठी वापरलेली गाडी होती त्या गाडीचा नंबर मिळून आरोपीचा शोध घेतला। संपूर्ण 9,87,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। ह्याच्यामध्ये एक आयसर टेम्पोची जी किंमत 5,00,000 रुपये, जुना वापरता टेम्पो आहे, त्याचप्रमाणे गुन्ह्यात वापरलेली जी ॲक्टिवा आहे ती ॲक्टिवा पण आम्ही जप्त केलेली आहे आणि जवळपास 3,00,000 आणि 72,000 रुपये 3,42,000 रुपयाचा जो मुद्देमाल आहे ज्याच्यामध्ये प्लंबिंगचं साहित्य आहे, पाईप आहेत, पाण्याच्या टाक्या आहेत, असा वेगवेगळ्या प्रकारचा माल आहे त्यामध्ये आणि सर्व माल त्यामध्ये हस्तगत करण्यात आलेला आहे। NBCN न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ अक्षांत सारी की रिपोर्ट।